निप्पाणी नगरपालिकेत दुसरी बजेट पूर्व सभा संपन्न. निप्पाणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ सुंदर निप्पाणी निर्मितीसाठी नगरसेवक निप्पाणी नागरिकांनी विविध सूचना सांगण्यात आले. प्रारंभी निप्पाणी नगरपालिकेचे आयुक्त महावीर पोरन्नावर यांनी स्वागत केले. बजेट पूर्व सभेत नगरसेवक व नागरिक यांच्याकडून सूचना देण्यात आल्या. निप्पाणी शहरामध्ये इतरत्र होणारी पार्किंग व्यवस्था उत्तम ठेवणे, इतरत्र टाकला जाणारा कचरा यासाठी नियोजन करणे, निप्पाणी चाटे मार्केट येथील जुने गाळे दुरुस्त करणे व त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था निर्माण करणे, निप्पाणी शहरातील समुदाय भवन कमी भाडे तत्वावर देणे, निप्पाणीच्या सौंदर्यात भर करण्यासाठी आवश्यक ठिकाणी वृक्षारोपण करणे, शाळा समुदाय भवन गल्ली त्यांचे नामकरण करून फलक लावणे, निप्पाणीतील मटण मार्केट व मच्छी मार्केट त्यांची योग्य ठिकाणी वसाहत निर्माण करणे व रस्त्यावर बसून भाजीपाला विकणाऱ्या लोकांना भाजी मार्केट यार्डमध्ये बसून विकण्यास प्रोत्साहन देणे, निप्पाणी शहरासाठी बोटिंग स्विमिंग पूल व्यवस्था निर्माण करणे, निप्पाणीमध्ये गांधी पुतळा बसवणे अशा विविध सूचना सुचवण्यात आल्या. ಅಥವಾ ಗಣ್ಯರು ಈ ಪತ್ರಕರ್ತರು ತಮ್ಮ ಸೂಚನೆಯನ್ನ ಮಂಡಿಸಬೇಕಾಗಿ ಮಾಡಿ ಇಡುವಂತ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ರಿ. ಅಂದ್ರೆ ಪರಿಸರ ಒಂದು ಸುವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಇರ್ತತಿ ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಹೇಳಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ಏನಂದ್ರೆ ಅಲ್ಲೇ ಶ್ವೇತಾದಲ್ಲಿ 14 ಬಸ್ತಿ ಬಾಜುಕ್ ಕಚ್ರ ಹಾಕ್ತಾರ ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಲೋಕ, ಅದನ್ನ ಬಂದ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. ಆಗ गल्लींची सर्व निप्पाणीमध्ये सर्व गल्लींची समुदाय भवन सरकारी शाळा मंदिरे त्या ठिकाणी साईन बोर्ड म्हणजे नामफलक लावावं. काही जुन्याच भाडेकरूंना दिलं तरी काय हरकत नाहीये. नगरपालिकेच्या मालकीच्या गाड्यांचे सध्याचं भाडं आत्ताच्या परिस्थितीनुसार आहे का नाही याची माहिती करून घेऊन त्याप्रमाणे तरतूद करून घेतलं तरी अजून वाढू शकते. नंतर नगरपालिकेतले जे व्यावसायिक आहेत त्यांची लायसन्स आहेत की नाही आणि ती तपासणी करून नसेल तर त्यांना कुठलाही म्हणजे सहजरित्या उपलब्ध होईल लायसन्स ती तरतूद करून घ्यायची. आणि जुन्या मोटर स्टँडवर आणि अशोकनगरमध्ये नगरपालिकेच्या मालकीचं जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत सगळे गाळे लिकेज आले. ते लिकेज आणि पावसाळ्यामध्ये खूप गळतात त्यामुळे आता फर्निचर वगैरे त्याचं खूप नुकसान होत आहे. तरी ते गाळ्यांची गळती करून जावी. त्याचबरोबर आम्ही वरती जाऊन काय तर त्याचं मेंटेनन्स करू शकत नाही. कसं आहे त्याला जिना वगैरे किंवा काही काय भरती जाण्याची काही सोय नाही. तरी साईडला एक जिना करून द्यावा. जरी गाळे गळती नाही काढली चालेल पण निदान एक जिना जरी केला तरी आम्ही आमचा मित्र निदान घ्या. तेवढ्या कसं आहे बाजूला झाडे भरपूर झाले झाडे काढा असं आमचं अजिबात म्हणणं नाही. गेल्या 3 वर्षामध्ये बजेट बघतोय 35 गोष्टीचं बजेट असते जवळजवळ 90 कोटी बजेट झालंय. मी अशी चकाकली असते लोकांची गोळा असतील दीपकदल असते दीपकलं असतं. पण या आता ज्या बरेच नगरसेवकांनी सांगितलं डेव्हलपमेंटबद्दल डेव्हलपमेंटचं काहीच होत नाही. फक्त नोंद केली जाते. गेल्या 3 वर्षामध्ये राजा शिव छत्रपती भवनचं जवळजवळ 5 कोटी असं 2,50,000, 2,50,000, 50,00,000 असं मांडलं पण खर्च फक्त 50,00,000 झाला. याच्यावर काही खर्च झाला नाही. फक्त नोंद घेतली जाते खर्च काय होत नाही. या कार्यक्रमास निप्पाणी नगरपालिकेचे आयुक्त महावीर बोरन्नावर, नगराध्यक्ष जयवंत भाटले, नगराध्यक्षा नीता बागडे, नगरसेवक राजू गुंदेशा, विनायक वडे, पिंटू माने, आशा टवळे, सोनल कोठाडिया, सुजाता कदम यासह सर्व नगरसेवक नगरसेविका, पालिका स्टॉप निंबाणीचे नागरिक उपस्थित होते.